मग असं काय घडतंय की माननीय मुख्यमंत्र्यांच्याच विरोधात भारतीय जनता पक्षाचे नेते हे बोलतात आणि ते पण विधानसभेत बोलतात? काल में कुछ तो काल आहे, कारण असं कसं आहे, तुम्हीच एका सरकारमध्ये आहात, तुम्हीच त्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बोलता, मी त्यांना ईडी सरकार म्हणते. त्यामुळे अतिशय मवाळ भूमिका सातत्याने महाराष्ट्राचं ईडी सरकार ह्या सीमावादात घेत आहे. आणि आज सकाळी माझ्या वाचनात आणि टेलिव्हिजनवर एक बातमी आली आहे की माननीय मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळातले काही मंत्री आहेत ज्यांच्यावर काही जमिनीचे काही आरोप झालेले आहेत. मला असं वाटतं त्याचं स्पष्टीकरण, कारण ह्या गोष्टी वर्तमानपत्रात आलेल्या आहेत, त्याच्यामुळे अर्थातच हे दोन अतिशय महत्त्वाचे मुद्दे आहेत की कुठली जमीन, काय जमीन, हे काय नक्की आहे, हे पूर्णपणे महाराष्ट्र सरकारने स्पष्ट केलं पाहिजे या ईडी सरकारने. कारण जे विरोधात आहेत त्यांच्यावर बिनबुडाचे सातत्याने ते आरोप करतात. तो माणूस पक्ष बदलून त्यांच्याकडे गेला की त्याला क्लीन चिट मिळते, पण जो विरोधात असतो त्याचं काही नसलं तरी त्याच्यावर खोटे आरोप होतात, अटक होते, असे अतिशय गलिच्छ राजकारण आज महाराष्ट्रात होतं आहे. हे अतिशय दुर्दैवी आहे, पण तरी शेवटी सर्वसामान्य मायबाप जनतेची सेवा करणं आणि त्यांना न्याय देणं हे विरोधकांचं काम असतं. आणि सातत्याने सीमावाद असेल किंवा ईडी सरकारवर केलेले आरोप असतील, आणि हा कुठलाही आरोप आम्ही केलेला नाही, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष श्री बावनकुळे यांनी एक प्रश्न विचारला, तर सर्वसामान्य मायबाप जनता आम्हाला विचारते की ओ काय झालं त्या प्रश्नाचं, बावनकुळेजींनीच प्रश्न विचारला. त्याच्यामुळे नक्की ईडी सरकारमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांना अडचणीत भारतीय जनता पक्षच का आणते हाही एक मनात प्रश्न येतो की तुम्ही एकत्रच एका सरकारमध्ये आहात. मग असं काय घडतंय की माननीय मुख्यमंत्र्यांच्याच विरोधात भारतीय जनता पक्षाचे नेते हे बोलतात आणि ते पण विधानसभेत बोलतात? त्यामुळे दाल में कुछ तो काल आहे, कारण असं कसं आहे, तुम्हीच एका सरकारमध्ये आहात, तुम्हीच त्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बोलता, मग त्याचं स्पष्टीकरण काही येत नाही, वर्तमानपत्रात बातम्या येतात, टेलिव्हिजनवर बातम्या येतात. त्यामुळे नक्की काय सावळा गोंधळ या ईडी सरकारमध्ये चाललाय, त्यातून आज माझ्या ऐकण्यात वर्तमानपत्र आपलं हे सगळे रिपोर्टरच असं म्हणाले की माननीय मुख्यमंत्री दिल्लीला गेले. आता इथे असेंब्ली चालली आहे, असेंब्लीमध्ये सीमावाद असेल, हे आरोप होत असतील त्यांच्यावर, एवढं महत्त्वाचं असताना असं काय एवढं महत्त्वाचं आपल्या राज्यापेक्षा आहे, असेंब्लीपेक्षा आहे की आदरणीय माननीय मुख्यमंत्री तातडीने दिल्लीला गेले? अधिवेशनामध्ये सर्वसाधारण फायद्याचे असेल असे निर्णय घेतले जात नाही असं वाटतं तुम्हाला? नाही, अधिवेशनामध्ये महाराष्ट्र ईडी सरकारने चर्चेला बसलं पाहिजे. जर एखादी मागणी विरोधक करत असतील तर चर्चा करायला काय हरकत आहे? आम्ही लोकसभेत सविस्तर 3 आठवडे हाऊस चाललं, आम्ही चर्चा केली. जेव्हा चायनावर चर्चा घ्या सांगितलं तेव्हा केंद्र सरकार नाही म्हणालं, तेव्हा गदारोळ झाला. तर सीमा प्रश्न हा पहिला प्रश्न, म्हणजे ईडी सरकारनी जर पहिला कुठला मुद्दा घ्यायला पाहिजे होता, असेंब्ली सुरू झाल्या तर त्यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटका बॉर्डरचा सीमावादाचा प्रश्न हा प्राधान्याने घ्यायला हवा होता. कोणी यावं आणि महाराष्ट्राला टपली मारून जावं हे ईडी सरकारला चालत असेल, आम्ही स्वाभिमानी मराठी माणसं आहोत, आम्हाला हे चालणार नाही. ठाकरे सरकारला कुठंतरी, आदित्य ठाकरेला कुठंतरी बोलून दिलं जात नाही, त्यांना काउंटर केलं जातो असं वाटतं? हो, अर्थातच मला काही आश्चर्य वाटत नाही, आम्हाला दिल्ली त्याची सवय आहे, त्याच्यामुळे तेच मॉडेल कदाचित तिथे करत असतील. खोटे नाटे, घाणेरडं, गलिच्छ राजकारण आज सत्तेत असलेले जे लोक करतायत हे महाराष्ट्राला न शोभणार आहे.